मुलांनो, इयत्ता 8वीमध्ये मागील तासाला आपण पान नंबर 77 वर जो पाठ आहे, पाठ क्रमांक 14 बचतीचे महत्त्व, दिस लेसन इज अ डिस्कशन बिटवीन अ फादर अँड हिज चिल्ड्रन रिगार्डिंग द इम्पॉर्टन्स ऑफ सेव्हिंग नॅचरल रिसोर्सेस. थोडक्यात माहिती घेताना, बाबा ऑफिसमधून घरी आले, त्यांना रोजच्यासारखी दारावरची बेल वाजवावी लागली नाही कारण दरवाजा उघडा होता. बाबा म्हणाले, आशुतोष आशुतोष. त्यांच्या लक्षात आले की हॉलमधील टी व्ही तासात चालू आहे, पंखा फिरतोय, लाईट चालू आहे. आशुतोषच्या खोलीनंतर बाबा आरोहीच्या खोलीमध्ये गेले, तिथेही पंखा चालू, दिवा चालू आणि तिच्या रूममध्ये तर कॉम्प्युटरही सुरू होता. पुढे त्यावर बाबा मुलांना हाका मारत होते आणि त्यांच्यावर चिडले होते. अहो काय हवंय, काय एवढा हाकांचा सपाटा चालवला आहे? आई पदराला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, अहो मुलं खाली गेली आहेत आत्ताच खेळायला. तेवढ्यात आशुतोष आणि आरोही दोघेही धावत पळत घरात आले आणि म्हणाले, आई भूक लागली, लवकर काहीतरी खायला दे. त्यावर आई म्हणाली, हो हो बाळांनो, देते, हातपाय धुवून या. तोपर्यंत मुलांचे बाबा देखील कपडे बदलून आले. मुलाबरोबर पोहे खाता खाता बाबांनी आरोहीला विचारले, कॉम्प्युटर चालू केला होतास? हो बाबा, अहो मला शाळेच्या प्रोजेक्टसाठी थोडी माहिती हवी होती. तेवढ्यात रोहित आई बास मला माझे पोहे खाऊन झाले. आशुतोष अर्धवट खाऊन बशीमध्ये तसेच ठेवले पोहे, उठू लागला. तोच बाबा त्याला म्हणाले, आशुतोष बस खाली ते पोहे पूर्ण खाऊन टाक, वाया घालू नकोस, आधीच नाही का तुला हवे तेवढे घ्यायचेस? हो बाबा तुमचं खरं आहे. खाली बसत आशुतोषने उरलेले पोहे संपवायला सुरुवात केली. बाबा पुन्हा बोलू लागले, अन्न असं वाया घालवू नये, अरे त्यामागे कितीतरी जणांचे कष्ट असतात. हे पोह्याचंच नाही तर प्रत्येक गोष्टीबाबत आपण वाया घालवू नये, वाया जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, बचत केली पाहिजे. बचत म्हणजे काय करायचं बाबा? आरोहीने मध्येच विचारले. म्हणजे असं बघा मुलांनो, मगाशी मी ऑफिसमधून आलो, हॉलमध्ये तुमच्या दोघांच्या खोल्यामध्ये दिवा चालू, पंखे चालू, दोघेही घरात नव्हता. आरोही तुझ्या खोलीत तर कॉम्प्युटर पण चालू होता, तू तो बंद न करताच निघून गेलीस. हो बाबा मी विसरले, खालून आमच्या मित्रमैत्रिणींनी खेळायला हाका मारल्या, आम्ही तसेच गेलो. हो परंतु त्यामुळे किती वीज वाया गेली, ती वाचवणं म्हणजेच बचत करणं, बाबा मुलांना समजावत म्हणाले. मुलांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी ठरवले की इथून पुढे काळजीपूर्वक वागायचे. आशुतोष म्हणाला, बाबा आता आम्ही हे लक्षात ठेवू, बाहेर जाताना पंखा दिवा बंद करूनच बाहेर जाऊ, त्यामुळे विजेची बचत होईल, अन्नही वाया घालवणार नाही. आरोही म्हणाली, हो बाबा मी सुद्धा तुम्ही दिलेल्या पैशातून थोडे थोडे पैसे वाचून बचत करीन, कपडे पण लागतील तेवढेच घेईन, उगीच कपाट भरणार नाही. अरे वा, म्हणजे तुम्ही आता तर सगळ्याच गोष्टीची बचत करणार? बाबा समाधानाने हसत म्हणाले, हो बाबा पण तुम्ही ही सिग्नलला गाडी बंद करून पेट्रोलची बचत करू शकता. या आरोहीच्या बोलण्यावर सगळेच हसू लागले. आरोहीच्या बोलण्यावर आई बाबा आशुतोष सगळेजण मनापासून हसले. पुढे पान नंबर 80 वर स्वाध्याय रूपी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण घेऊ. का ते लिहा, कारण या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 1, बाबांना दारावरची बेल वाजवावी लागली कारण. बाबांना दारावरची बेल वाजवावी लागली नाही कारण घराचा दरवाजा सताड उघडा होता.
बाबा चिल्ले कारण घराचा दरवाजा उघडा होता, टीव्ही चालू होता, पंखा चालू होता, दिवे चालू होता आणि कॉम्प्युटर देखील चालू होता हे पाहून बाबा चिडले. प्रश्न क्रमांक 2, कोण कोणास व का म्हणाले ते लिहा. ते पोहे पूर्ण खाऊन टाक बाबा आशुतोषला म्हणाले. उगीच कपाट भरणार नाही आरोही बाबांना म्हणाली. प्रश्न क्रमांक 3, मुलांनो बचतीचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. मुलांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारे बचत करू शकतो आणि आपण आपल्या घरच्यांना मदत करू शकतो. उदाहरणार्थ ज्यावेळेस बाबा बाहेरून आत आले त्यावेळेस पंखा, त्यानंतर दिवा, कॉम्प्युटर, टीव्ही चालू होता, त्यामुळे विनाकारण वीज घरात असताना ती वाया जात होती. कारण हे सर्व चालू ठेवून जर आपण गेलो तर आपल्या घरातील विजेचं बिल जास्त येईल, त्यामुळे आपण बचत केली पाहिजे. त्यासाठी पैसे, वीज, पाणी, अन्न, कपडे, वस्तू घेताना काळजी घेतली पाहिजे, इलेक्ट्रिक वस्तूंची काळजी घेतली पाहिजे आणि घरच्यांना मदत करून आपण बचत केली पाहिजे. प्रश्न क्रमांक 4, आपण कोणकोणत्या गोष्टीची बचत करू शकतो असे तुम्हाला वाटते. आपण विजेची बचत करू शकतो, पाण्याची बचत करू शकतो, इलेक्ट्रिक वस्तूला लागणारी वीज बचत करू शकतो, दिवा पंखा वेळच्या वेळी बंद करून आपण आपले पैसे वाचवू शकतो, कपडे घेताना आपण विचार केला तर खरेदी करताना याची काळजी घेऊ शकतो, वेगवेगळ्या वस्तू विकत घेताना आपण त्यासाठी लागणारे पैसे ती वस्तू वापरून बचत करू शकतो. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 5, पुढील वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. एकेरी अवतरण चिन्हामध्ये आहो काय हवंय, आहो एकेरी अवतरण चिन्ह, आहो नंतर अल्पविराम, काय हवंय प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह पूर्ण. 2, अरे वा म्हणजे तुम्ही आता तर सगळ्याच गोष्टीची बचत करणार. संपूर्ण वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये अरे वा उद्गार वाचक चिन्ह, म्हणजे तुम्ही आता तर सगळ्याच गोष्टीची बचत करणार पूर्णविराम आणि एकेरी अवतरण चिन्ह पूर्ण. प्रश्न क्रमांक 6, पुढील चित्र पाहून तुमच्या शब्दात वर्णन करा, त्यावरील तुमचे विचारही नमूद करा. चित्र क्रमांक 1 मध्ये हातामध्ये पाण्याची गागर हंडा घेऊन ते बेसिनमध्ये ओतत आहे. 2, नळाचा पाण्याच्या नळाची रिपेरी चालू आहे. 3, गाडी धुण्यासाठी मुबलक पाणी वाया घालवत आहे, जसं पाईपाच्या पाण्याने गाडी वॉशिंग करत आहेत. 4, मुलं झाडांना पाणी देत आहेत. 5, घरामध्ये भांडी स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा मुबलक व्यय होत आहे. आणि 6, घरातील आलेल्या पाहुण्यांना एक मुलगी पाणी देत आहे. थोडक्यात पुढील चित्र पाहून आपल्या लक्षात असेल की एकीकडे पाण्याचा वापर आपण काटकसरीने केला तर दुसरीकडे त्या पाण्याचा उपयोग करता येईल. त्यानंतर पुढे पाण्याविषयी, विजेविषयी, त्यानंतर अन्नाविषयी अनेक गोष्टी वस्तूविषयी आपण दैनंदिन जीवनामध्ये बचत करू शकतो. श्रम त्यामुळे होता कमी होतात, पैशाची बचत, अन्नाची बचत, पाण्याची बचत, त्यानंतर कपड्यांची बचत, वीज बिलामध्ये बचत, इलेक्ट्रिक वस्तूचा वापर करताना योग्य वेळी करणे, अशा अनेक गोष्टीमुळे आपण बचत करू शकतो. उदाहरणार्थ पाणी वाचवा, पाणी जिरवा हा जो शासनाचा उपक्रम आहे त्याची माहिती थोडक्यात तुम्ही वहीमध्ये लिहू शकता.
बचतीचे महत्त्व थोडक्यात इयत्ता 8 मध्ये आपण बचतीचे महत्त्व पाहत असताना बचत कशा कशाची करू शकतो, पैशांची बचत, वीज बिलामध्ये बचत, पाण्याची बचत, अन्नाची बचत, दिवापंख टीव्ही यासाठी लागणारे वीजमध्ये बचत, इलेक्ट्रिक उपकरणांची विचारात घेऊन बचत करणे, कपड्याची बचत करणे, वस्तू खरेदी करताना काळजी घेणे, अशा अनेक कारणामुळे आपण बचत करू शकतो। म्हणून बचतीचे महत्त्व या पाठामध्ये आपण याची सविस्तर माहिती घेतली। धन्यवाद। या ठिकाणी थांबूयात आपण पुढे।